नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर पॉलिटेक्निक क ला ॲडमिशन घेतलेल्या महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिश या नावाचा सब्जेक्ट आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिश हा टोटल किती मार्क्सला आहे याचा सब्जेक्ट कोड काय आहे सब्जेक्ट ॲब्रिवेशन म्हणजे शॉर्टकट या सब्जेक्टचं नाव काय आहे प्रॅक्टिकल किती मार्क्सला आहे सेल्फ लर्निंगला किती मार्क्स आहेत हे सगळं डिटेल मध्ये या आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण ह्या ठिकाणी बघूया कम्युनिकेशन स्किल या सब्जेक्टचं नाव आहे त्यालाच आपण इंग्लिश सब्जेक्ट म्हणतो त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे एकतीस तेरा झिरो तीन ठीक आहे सब्जेक्ट कोड किती आहे एकतीस तेरा झिरो तीन आणि टोटल मार्क्स आहेत या सब्जेक्टला एकशे पन्नास है. मार्क आहेत टोटल मार्क म्हणतोय पेपर हा तुमचा थेरी पेपर होणार आहे या सब्जेक्टचा सत्तर मार्कचा म्हणजे एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजे तुम्हा तुमची जे सेमिस्टर एक्झाम होते इंग्लिशची ती सत्तर मार्कची होते थेरी तुम्हाला पेपर लिहायचा असतो या पेपरसाठी वेळ असतो तीन तास तीन तासामध्ये तुम्हाला सत्तर मार्कचा पेपर सॉल्व करायचा आहे आणि या सब्जेक्टचं जे शॉर्टकट नाव आहे त्याला आपण ॲब्रिवेशन म्हणतो ई एन जी आहे ई एन जी म्हणजेच काय इंग्लिश इंग्लिश म्हणजेच काय कम्युनिकेशन स्किल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की दीडशे मार्काला हा पेपर आहे त्याच्यापैकी सत्तर मार्क हे थेरी थेरी पेपर लिहायला हे आ, सत्तर मार्क्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जे युनिट टेस्ट वन तीस मार्काची होणार आहे आणि त्याच्यानंतर युनिट टेस्ट टू तीस मार्काची होणार आहे दोन्हीचं ॲव्हरेज काढून ठीक आहे तुम्हाला दिले जाता एक दे देला मार्क दिल्या जातात तीसपैकी जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला युनिट टेस्ट वनमध्ये सत्तावीस मार्क मिळाले ठीक आहे आणि युनिट टेस्ट टूमध्ये सत्तावीस मार्क मिळाले ठीक आहे सत्तावीस प्लस सत्तावीस ठीक आहे ते होतात चौपन्न म्हणजेच फिफ्टी फोर डिव्हायडेड बाय टू जर केलं दे तर आपलं ॲव्हरेज सत्तावीस येते म्हणजे तीस पैकी तुम्हाला सत्तावीस मार्क मिळणार ठीक आहे एखाद्या विद्यार्थ्याला युनिट टेस्ट वनमध्ये अठ्ठावीस मार्क मिळाले आणि युनिट टेस्ट मध्ये एकोणतीस मार्क मिळाले तर त्याचा ॲवरेज येतो अठ्ठावीस पॉईंट पाच तर तुम्हाला असं पॉईंटमध्ये जर येत असेल तर थोडा अर्धा मार्कचं डिस्काउंट देतात म्हणजेच त्याचं जे काउंट आहे ठीक आहे ते एकोणतीस मार्क होते म्हणजे तीसपैकी तुम्हाला एकोणतीस मार्क मिळाले ठीक आहे आणि एखाद्या विद्यार्थ्याला युनिट टेस्ट मध्ये तीस मार्क पडले युनिट टेस्ट टूमध्ये तीस मार्क पडले तर त्याचं ॲव्हरेज तीस येणार आहे तीसपैकी तीस मार्क मिळणार आहेत एखाद्या विद्यार्थ्याला युनिट टेस्ट वनमध्ये एकोणतीस मार्क मिळाले आणि युनिट टेस्ट टूमध्ये तीस मार्क मिळाले तर तरीसुद्धा त्याचे ॲव्हरेज जे आहे तीसच येते ठीक आहे तर तुम्हाला इथून तीस मार्क मिळणार आहेत सत्तर मार्कचं थेरी पेपर होणार आहे म्हणजे टोटल किती झाले सत्तर आणि तीस हे शंभर मार्क झाले आपल्याला हा इंग्लिश पेपर एकशे पन्नास मार्कला आहे ठीक आहे जे रिमेनिंग पन्नास मार्क आहेत ठीक आहे तर त्याच्यापैकी पंचवीस मार्क जे आहेत ते टोटल प्रॅक्टिकलला आहेत ठीक आहे टोटल प्रॅक्टिकल मार्क्स जे इंग्लिशचं तुमचं प्रॅक्टिकल होणार आहे ठीक आहे कम्युनिकेशन स्किलचं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंचवीस मार्क आहेत त्याच्यानंतर जे राहिलेले पंचवीस मार्क आहेत ते आहेत तुम्हाला सेल्फ लर्निंगसाठी ठीक आहे सेल्फ लर्निंगसाठी पंचवीस मार्क आहेत ठीक आहे असे पंचवीस आणि पंचवीस असे मिळून पन्नास मार्क होतात ठीक आहे सुरुवातीला जो थेरी पेपर आहे तो सत्तर मार्कला यू टी वन यू टी टूमधून तुम्हाला तीस मार्क सत्तर प्लस तीस आणि प्रॅक्टिकलला पंचवीस सेल्फ लर्निंगला पंचवीस असं एकूण हा सब्जेक्ट तुम्हाला एकशे पन्नास मार्कला आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला होतं कम्युनिकेशन स्किल इंग्लिश नावाचा सब्जेक्ट हा टोटल तुम्हाला एकशे पन्नास मार्कला आहे जर तुम्हाला या ठिकाणी हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका पॉलिटेक्निकचे जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत एम एस बी टी जे अपडेट्स आहेत किंवा तुमच्या सिलेबस रिलेटेड असतील के स्कीम रिलेटेड काही महत्त्वाच्या सूचना असतील ठीक आहे ते वारंवार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मॅक्झिमम पॉलिटेक्निकच्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काही पॉलिटेक्निक रिलेटेड काही डाउट्स असतील तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसतच असेल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा ठीक आहे कॉलसुद्धा करू शकता पण जेव्हा मी क्लासमध्ये असेल तर तुमचा कॉल जो आहे रिसीव करणार नाही मॅक्झिमम कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो थँक uh, यू पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत